नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात या बुलेटिनशी आपण करणार आहोत गडचिरोलीच्या एका अत्यंत महत्वाच्या बातमीनं। गडचिरोलीमध्ये 24 विद्यार्थी कोरोना बाधित आढळलेले आहेत। विद्यार्थ्यांसह 27 जण कोरोना बाधित आढळलेत। लिटिल हार्ट इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थी आणि 3 शिक्षक पॉझिटिव्ह आलेले आहेत। 131 विद्यार्थ्यांची अँटीजेन चाचणी केली गेली, अँटीजेन टेस्ट केली गेली आणि त्यापैकी काही विद्यार्थी आणि 3 शिक्षक हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। 27 जण कोरोना बाधित आढळलेले आहेत। 1 जानेवारीला शाळेत कार्यक्रम झालेला होता, कार्यक्रमात बाहेरचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते। बाधित विद्यार्थी कोविड रुग्णालयामध्ये सध्या दाखल आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। महेश, काल आपण जवानांविषयी बोललो होतो की काही संख्या जवानांची पॉझिटिव्ह आलेली आहे आणि आज विद्यार्थ्यांविषयीची ही काय बातमी आहे, कुठलीही शाळा काय अपडेट? पण नक्कीच काल आपण गडचिरोली जिल्ह्यातला जो कोरोनाचा या तिसऱ्या लाटे संभाव्य तिसऱ्या लाट म्हटलं जात आहे, तिसऱ्या लाटेमध्ये काल जे रुग्ण आढळले त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली होती। सीआरपीएफचे जवान काल आढळले होते, मात्र आता धक्कादायक माहिती मिळालेली आहे ती चामोर्शी तालुक्यात आष्टी म्हणून गाव आहे आणि या आष्टी गावात इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधले 24 विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये आणखी 3 शिक्षक म्हणजे एकूण 27 सापडलेले आहेत। हा आकडा वाढण्याची शक्यता आहे। 1 जानेवारीला या ठिकाणी नवीन वर्षाचा जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमात दिवसभर त्या ठिकाणी विद्यार्थी होते, काही बाहेरून आलेले माजी विद्यार्थी होते। नंतर मात्र विद्यार्थ्यांना ताप यायला सुरुवात झाली आणि कालपर्यंत जेव्हा ताप कमी होत नव्हता तेव्हा अखेर या विद्यार्थ्यांची चाचणी करण्याचा निर्णय झाला आणि जेव्हा आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयातल्या विद्यार्थ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडत आहेत। काल रात्री उशिरापर्यंत ही सगळी टेस्ट सुरू होती आणि हा तो आकडा आता समोर आलेला आहे। त्यामध्ये 27 विद्यार्थी आहेत आणि 24 विद्यार्थी आहेत आणि 3 शिक्षक आहेत। या सगळ्यांना जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या निर्देशानुसार काल रात्री उशिरा गडचिरोलीच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहे अशी माहिती आता मिळालेली आहे। आणखी काही विद्यार्थ्यांची चाचणी सकाळपासून करण्यात आली होती, त्यांची माहिती सुद्धा निकाल जो आहे काय आहे ते आता काही वेळांचा आपल्याला कळेल। नक्की महेश, गडचिरोलीसाठी नक्कीच ही चिंताजनक बाब आहे गडचिरोलीसाठी। तूर्तास धन्यवाद महेश। दिवसभरात उरलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे रिपोर्ट्स काय येतात याकरता तुमच्याशी संपर्क साधू। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी गडचिरोलीतून आपल्याला माहिती देत होते। मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 71 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत। आत्तापर्यंत मुंबईत 9,510 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत। कोरोनामुळे 123 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावल्याचीही माहिती आहे। सध्याच्या घडीला 265 पोलीस कर्मचारी सक्रिय आहेत। हो, या पूर्वकाळामध्ये सुद्धा आपण निर्णय घेतलेला होता की जे 55 वर्षाच्या वरचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी या गोष्टीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिलेला आहे। बातमी अमृतसरमधून आहे। अमृतसरमधील एअरपोर्टवर प्रवाशांना कोरोना झालेला आहे। इटलीहून आलेल्या 84 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे। विमानतळाबाहेर ॲम्ब्युलन्सची रांग लागलेली आहे। विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे। अमृतसरमध्ये कोरोना संक्रमित झाला आहे। एअरपोर्टवर प्रवाशांना कोरोनाची लागण झालेली आहे। इटलीहून आलेले 84 प्रवासी आहेत जे कोरोना बाधित आढळलेले आहेत। विमानतळाबाहेर ॲम्ब्युलन्सची रांग लागलेली आहे आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी होते आहे। थोडासा गोंधळही उडालेला होता जेव्हा हे सगळे प्रवासी अमृतसर एअरपोर्टवर दाखल होते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, अमृतसर एअरपोर्टवरनं काय आत्ताची माहिती मिळते? धक्कादायक माहिती अमृतसर विमानतळाची। अमृतसर विमानतळावरती जे परदेशातून खास करून इटलीवरून जे विमान आलं त्या विमानामध्ये जे प्रवासी आले त्यामध्ये 84 सकारात्मक रुग्ण आढळलेले आहेत, त्यांची कोरोना पॉझिटिव्ह दिसलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं स्प्रेडिंग झालेलं आहे तर त्यामुळे
मोठ्या संख्येनं तिथे जे आहे संपूर्ण विमानातल्या प्रत्येकाची आता चाचणी केली जात आहे आणि चाचणी केल्यानंतरच त्यांना विमानतळाच्या बाहेर सुटण्यात येईल. पण बहुतांश जे पॉझिटिव्ह आहे त्या सगळ्यांना होम आयसोलेशन किंवा दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याकरता मोठ्या संख्येनं तिथे साधारणतः 25 जवळपास अँब्युलन्स तिथे लागलेला आहे आणि त्या सगळ्यांना तिथे जे सेंटर आहे कोरोना सेंटर तिथे घेऊन जाईल. त्यानंतर यांचं सिंड्रोम करण्याकरिता खास करून या त्यांचे सॅम्पल घेतले जातील, कारण की हा ओमिक्रॉन आहे की नाही. जर ओमिक्रॉन असेल तर संपूर्ण विमानतळावरच्या ज्या ज्या भागातून ते आलेले ज्या भागात त्याचा संपर्क आलेला आहे ज्याही प्रवासी असो किंवा मग विमानतळातले कर्मचारी असो किंवा विमानतळावर कार्यरत असलेले कर्मचारी ज्यांनी तिकिटा तपासली सगळ्यांच्या तपासणी करण्याची गरज भासणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं संक्रमणाचा दर आहे ओमिक्रॉनचा हा अतिशय वेगवान आहे आणि त्यामुळे संक्रमण जुळ मोठ्या वेगाने वाढू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण परदेशातून आलेल्या विमान फ्लाईटमधून एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं कोरोनाग्रस्त मिळणे हे एक धक्कादायक आहे. याचाच अर्थ जर बघितलं तर जगभरात ज्या पद्धतीने कोरोना वाढत आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतात देखील अतिरिक्त सुरक्षा अतिरिक्त सावधगिरी आणि खबरदारी बाळगण्याची गरज आहे. नक्की धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. पण चिंताजनक बाब खरंच आहे, कारण एअरपोर्टवरून अशी माहिती समोर येते की कोरोना बाधित रुग्णांची संख्या आढळली. त्यानंतर शाळांमधून आपण बघतोय की कोरोना रुग्णसंख्या समोर येते. त्याचबरोबर आश्रमशाळा असतील किंवा डॉक्टर्सना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. जवानसुद्धा यातून सुटलेले नाहीत. पोलीससुद्धा कोरोनाबाधित होत आहेत. आकडा जर आपण बघितला महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा तर तोही थक्क करणारा आहे. नागपूरसाठी कोरोनाची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लग्न समारंभांकरता फक्त 50 लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. जर नियम मोडला तर 25,000 दंडही ठोठावला जाणार आहे. पण दंड थोठावण्या इतकी वेळ येऊ देऊ नका. आजूबाजूला परिस्थिती काय आहे तुम्ही बघताय. कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. तुमच्या चांगल्या कार्यामधून कोरोना रुग्णसंख्या वाढणार नाही याची काळजी तुम्हीच घ्या. म्हणून 50 ही मर्यादा जी घालून दिलेली आहे त्यातच लग्न सोहळे पार पाडा. दुसऱ्यांदा नियम मोडल्यास गुन्हा नोंदवला जाणार आहे. हॉटेल लग्न सभागृह सील केली जाणार आहेत. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आणि समारंभांकरता होणारी गर्दी कमी असावी यासाठी नागपूर महापालिकेने नवीन आदेश जारी केले आहेत. हॉटेल लॉन लग्नाची सभागृह यांनी 50 लोकांच्या उपस्थितीचं पालन करावं असे आदेश नागपूर महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या मर्यादेचं पहिल्यांदा उल्लंघन झालं तर 25,000 आणि दुसऱ्यांदा उल्लंघन झालं तर संबंधितांवर गुन्हा दाखल होणार आहे. मुंबईत आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढती आहे. मात्र असं असलं तरी सध्या लॉकडाऊन लावण्याचा विचार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. निर्बंध आणखी कडक करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वीकेंड लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णसंख्या वाढत असली तरी मुंबईतील लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नाही असंही ते म्हणाले. जिल्ह्यांतर्गत प्रवासावर बंदी नसल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णालयातील 80% बेड रिकामे असून ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लागण होते ही चिंतेची बाब आहे असंही ते म्हणाले. वीकेंड लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू या सगळ्या संदर्भाने चर्चा झालेल्या आहेत, परंतु निर्णय कुठलेही नाहीत. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी विचारविनिमय करून माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतात यावर, परंतु त्यांच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या चर्चा होत असतात त्यातून त्यांना सगळं परिस्थिती अवगत व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी आज आम्हाला बोलवलं. मुंबईचे लोकल ट्रेन सध्या बंद करण्याचा कुठलाही विषय विचारार्थ शासनासमोर निश्चित प्रकारे नाही. जिल्हा अंतर्गत बंदी ही तूर्त सध्या कुठलीही नाही. लोकांना वॅक्सिनेशन पूर्ण जे काही लोकसंख्येला 18 पुढचं झालं असल्या कारणाने अँटीबॉडीज खूप मोठ्या पद्धतीने आहेत. जरी इन्फेक्शन रेट मोठा असला तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलायझेशन ICU ऑक्सिजन बेड्स अशा पद्धतीची गरज भासत नाहीये. लोकांना ज्याला आपण अप्पर रेस्पिरेटरी म्हणजे अक्षरशः लंग्सपर्यंत सुद्धा हा आजार जात नाही. तुम्हाला घसा नाक एवढ्यापर्यंतचाच खऱ्या अर्थाने आपल्याला लक्षणे आढळतात. घशाला खवखव होणं सर्दी होणं
या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे या तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगानीचं आपल्याला प्रामुख्याने चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. चिकेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच अजित पवार यांच्याबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, जिकेनने जे ट्वीट केलं होतं त्याचे पडसाद तर उमटलेले आपण पाहिले, सोशल मीडियावरही ते पडसाद उमटले, पण आता त्याला ताब्यातही घेण्यात आलंय पोलिसांकडून, काय अधिक माहिती सांगशील? बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये महाराष्ट्र पोलिसांचं सायबर सेल आहे आणि सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरवरती आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे. त्याचबरोबर जितेन गजारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य जे आहेत ट्विटरवरनं केलेले आहेत. त्या संदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात सायबर सेलने त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या सायबर सेलमध्ये त्याचा जबाब जो आहे तो नोंदवला जात आहे. ती तक्रार जी आहे ती नोंदवली जात आहे. आणि त्याचबरोबर जितेन गजारिया हे महाराष्ट्र भाजपचे आयटी सेलमध्ये काम करणारे प्रभारी आहेत अशी माहिती मिळत आहे. भाजपचे अधिकृत पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचं जे काही ट्विटरवरनं वक्तव्य करण्यात आलेलं आहे त्याबद्दल निषेध देखील व्यक्त केला जात आहे आणि त्यांना पोलिसांकडनं आता कारवाईला सुरुवात झालेली आहे. नक्की उदय, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल. या सगळ्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबादमध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू आहे, मात्र लस घेण्यासाठी आलेल्या तरुणांमुळे लसीकरण केंद्रावरच गर्दी झालेली बघायला मिळाली. यावेळी कोरोनापेक्षा लसीबद्दलच या मुलांमध्ये धास्ती दिसून येते. अनेक जण केंद्रावर आपल्या पालकांसोबत आलेले होते, मात्र लस घेताना या मुलांना आवरताना तिथल्या कर्मचाऱ्यांसह पालकांच्याही नाकी नऊ आले. दरम्यान महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरून या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 0.73 वरून 4.23 पर्यंत गेला, म्हणजे औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. दुसऱ्या बाजूनी जे आहेत आता 15 ते 18 वर्षावरील तरुणांना लस दिली जाते, त्या लसीसाठी आता तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. मी औरंगाबाद महानगरपालिकेच्या एका लसीकरण सेंटरवर आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी या वयोगटातील मुलं आणि मुलींनी सकाळपासून गर्दी केलेली आहे. खूप मोठा उत्साहामध्ये उत्साह या ठिकाणी दिसतो आहे. आपण सेंटरमध्ये सुद्धा जाऊन बघूया, कारण औरंगाबादमध्ये जवळपास 2 लाखाच्या आसपास मुला मुलींना लसीकरणाचं टार्गेट आहे आणि शहरातील 70,000 विद्यार्थी यासाठी आहेत. आपण बघतोय गर्दी आहे लसीकरण सेंटरवर, लस घेतलेलेही या ठिकाणी आहेत आणि लस न घेतलेले. ताई, तू लस घेतली? भीती वाटली का? नाही. पण अनेक लोक लस घेत नाही. घ्यायला पाहिजे. पण तू मास्क नको काढू वर कर. लस घ्यायला पाहिजे ना? हो, घ्यायला पाहिजे. पण काय तुमचा अनुभव लस घेतल्यानंतर लोकांना सांगा. काय नाही, भीती नाही वाटत? भीती बिलकुल नाही वाटत. इंजेक्शन घेतल्यानंतर अच्छा, आई आई सोबत राहा तुम्ही, आई सोबत, आई सोबत राहा. तू आईचा हात धर, आईचा हात धर. झालं काही? झालं. सेकंड डोस 8-5 दिवसांनी घ्यायचा. तुला कळलं का तिला? मला म्हणजे कळालं, पण असं जेवढी भीती वाटली तेवढं काही नाही. अनेक नागरिक अजूनही लसीकरणाच्या सेंटरवर जात नाहीत, लस घेत नाही, त्यामुळे या मुलांकडे बघून सुद्धा लस घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, औरंगाबादमध्ये पॉझिटिव्हिटी रेट खूप वाढतोय. तुमच्या जर दोन्ही लस झाल्या असतील तर तुम्ही पॉझिटिव्ह जरी झाला तर तुमच्या जीवाला धोका नसणार, यासाठी तुम्ही लस घेणं गरजेचं आहे आणि नियम पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.
परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कोरोनाचे नियम पाळा, मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका. आता पुन्हा एकदा आपण अधिक सतर्क राहण्याची वेळ आलेली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कशी वाढते ती आपण बघता, त्यामुळे काळजी घ्या. आणि न्यूज 18 लोकमत .com हे यूट्यूब चॅनल असेल किंवा फेसबुक असेल, ट्विटर असेल, आम्हाला फॉलो करा, ताजे अपडेट्स घेत राहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.